few moments later. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. आम्ही निघालो होतो आता कोरीगडला, आता थांबलो होतो स्नॅक्स साठी श्री दत्तला, आणि आता माझ्यासोबत आहे निलेश, जो की आपल्याला दिसला असेल ब्लॉग मध्ये आपल्या चिपळूणच्या गेट टुगेदर ब्लॉग मध्ये. पाऊस तो प्रथमेश तर आहेतच, आणि ते हर्षल दादा गाडी चालवत आहे तो सुद्धा होता आपल्या मना. आम्ही झालं या वेळेला प्लॅनिंग केलं कोरीगडचा. आता तुम्ही आता रस्त्यातले काय काय सीन एन्जॉय करत वगैरे, नंतर मी डायरेक्ट तुम्हाला गाड्याच्या पायथ्याच्या इथे भेटतो. आधी मी थांबलो तर आम्ही तिथे ब्लॉग कंटिन्यू करू. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय गाडीच्या पायथ्याशी आणि इथे वाहनतळ आहे, तिथेच आम्ही गाडी पार्क केली आणि इथे पुढे बस वगैरे भरपूर जणांच्या गाड्या आलेल्या. गड सर करू आता पुढे जाऊन इथे पाहू शकता, इथे जायचंय. खालून तरी जरा उंच वाटतंय, बघूया. सुमित लाड आपल्यासोबत स्माईल देताना, बाकीचे पोरं आपले पुढे. सो आता इथनं ट्रेकला सुरुवात आहे आणि आता इथून 15 ते 20 मिनिटात जवळपास अंतर आहे आणि आज संडे असल्यामुळे गर्दी आहे. हो, बघूया आता पुढे. थोडं आता चिखलामुळे, पूर्ण चिखल झालं आहे पावसामुळे, चढताना प्रॉब्लेम होते. जरी शूज असले तरी थोडे स्लिप होत आहे तिथे. बघूया आता आपण, दोन हात धुवून जायला लागते त्यामुळे मला सुद्धा इथे कॅमेरा थोडा वेळ बंद करावा लागेल. मित्रांनो, हो मित्रांनो, इथून जायची गरज नाही, इथून एक सुद्धा रोड आहे, रोड म्हणजे मार्ग आहे, तर इथून या मार्गाने जाऊया. इथून पण चिखल आहे दादा, चला मग जाऊया. हर्ष दादा गेला का इथनं? चल मग आपण इथून जाऊया. आहे का नक्की की रिस्की आहे इथनं? मित्रांनो, इथून तुम्ही बघू शकता इथं पूर्ण चिखल आणि इथे धरून धरून चालले तर माझी पण आता तीच अवस्था होणार आहे. अरे छे उगाच रिस्क गावात. तुझी साला सांगते तिकडनं जावे तर इकडनं घेणार. पायाची दशा झालेली आहे बेकार. हात खराब आहे काय होत नाही. चल थँक्स. चहा मरिस्की. अरे अर्षल दादा कुठे? ते गेले का पुढे? अर्षल दादा ऑलरेडी पोहोचलेला आहे. तो आता मला इथे कॅमेरा बंदच करावा लागणार आहे. पुढे होपफुली नसावं चिखल एवढं. पाय आता स्लिप होते. रे बा मरता का मी. सो मी सुखरूप आलेलो आहे आतापर्यंत तरी, पण तरी सुद्धा पाय थोडे स्लिप होत आहेत. होपफुली आता असाच रस्ता असावा पुढे आणि स्लिपरी नसावा. काय ते डोंगर, काय ते जाडी, काय ते घसरण.
ओके मध्ये नाही एकदम याच्यावरती नको चालू हे इकडनं चाल इकडे सुख आहे करताना माझ्याकडे बघ हे करू नको शूटच आहे तू सांगू नको तू ऑलरेडी शूट कर हा तू सांगू नको मी शूटला घातलं सांगितलं गाडी तू काय अमोल दादा बोलतोय तू शूट इज्जत नाही ठेवलीस तू आज ते आणले पाहिजे तस करे वातावरण तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक नंबर झालेलं आहे पूर्ण ढगाळ फक्त आता थोडं ऊन लागेल आपल्याला तिथे वरती पोहोचल्यावर कारण जर वरती गेल्यावर थोडं ऊन लागलं तर आपल्याला खालचा नजारा नीट कॅप्चर करता येईल ऍक्च्युली तुम्हाला पाहायला मिळेल सो अजून एवढं चढण करायचंय आता आम्ही ओहो तो कुठला एरिया रे व्हाईट पूर्ण खाली नाही नाही ते व्हाईट काय व्हाईट हाऊस छोटा ताजमहल छोटा ताजमहल निलेश बोलतो छोटा ताजमहल काय रोडला पण मजा आली हा एक नंबर रोड आहेत मध्ये मध्ये थोडे खराब होते पॅच ठीक आहे चालेल फाटकामध्ये फक्त बघून फाटकामध्ये बघून आमचं तिथे मोठा जोक झाला होता जर आमचा व्हिडिओ क्लिप शूट झाली असेल ती तुम्हाला दाखवतो मध्येच जाऊ का नको जाऊ जाऊ का नको फुल खतरनाक सीन होता तो दरवेळी आम्ही तो व्हिडिओ बघत आलोय मोबाईल किंवा युट्यूबवर वगैरे पण ते घडलं असतं आमच्यासोबत आज सो वाचलो मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे सो मी थोडा वेळ कॅमेरा आत ठेवतोय इथे शूट करायला मिळणार नाही मला आता मी माझा गोप्रो काढतो आणि त्याने शूट करतो आपण त्याने शूट करूया तुम्ही अर्धवर आला इथे एक गुप्त गुफा म्हणून दिसते गुफेच्या बाजूला इथे गणेश मंदिर म्हणून आहे फक्त पाया पडून वगैरे येऊ शकता आणि इथे बसायला वगैरे स्पॉट केलेलं आहे लोकांना सो आणि खाली पूर्ण नजारा दिसतोय मस्त असा सो आता आपण जाऊया वरती आणि इथे तुम्ही पाणी पाहू शकता आता पूर्ण असं पायऱ्या पायऱ्यांवर पाणी आणि हीच खासियत आहे या किल्ल्याची पावसाळ्यात तुम्ही आलात तर असं तुम्हाला पायऱ्यांवरून पाणी येताना दिसणार सो थोडा वर येताच गणेश मंदिराच्या इथनं आपल्याला इथे थोडे रेलिंग वगैरे लावलेले दिसतील तिथपर्यंत अशा मित्रांनो आता तुम्ही व्ह्यू पाहू शकता खालचा पण इथून फक्त जस्ट वरती आला आणि इथून तुम्हाला पूर्ण असं दिसेल आणि त्यात धुकं हटलं हे लोक इथे आहे आणि इथे एक गुफा आहे अजून एक सांगायचं राहिलं सो इथे पुढे आल्याच आल्या अजून एक छोटी गुफा दिसते आणि आतमध्ये एक पाण्याचं टाकं आहे ते तुम्हाला दाखवतो हे बघा इथे एक पाण्याचं टाकं आहे ते पूर्ण क्लिअर दिसतंय क्रिस्टल क्लिअर पाणी एकदम पूर्ण स्वच्छ आता आपण आलोय बाहेर आणि हा बघा तो नजारा मगाशी तुम्हाला दाखवला तो बुरुज कधी पण पहिला असू शकतो हे बघा पूर्ण दुकाने नदी आणि आता आपण आलेलो आहे जवळच 10 मिनिटात आपण वरती पोहोचणार गणेश दरवाजा आहे जो आता त्याचे नासधूस झाले म्हणजे तो पडला आहे कोसळून तो इथे गणेश दरवाजा होता मित्रांनो आता आपण पोहोचलोय मुख्य दरवाज्याच्या इथे आहे मुख्य दरवाजा ते तुम्ही पाहू शकता जरा पडझड झालेली आहे या दरवाज्याची पण ते भिंत पडलेली आहे थोडी बुरुजावर लोक चढलेले आहेत वरतून इथून सो आपण आलोय मुख्य दरवाजा जिथे आता फोटोशूट वगैरे चालू आहे ते लोकांचं चला आता आपण आतमध्ये जाऊया इथे गडाची माहिती दिलेली आहे ती आपण जरा कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू गडाची माहिती तुम्ही इथे वाचू शकता थोडक्यात तुम्ही पॉज करून हा व्हिडिओ पूर्ण वाचून घेऊ शकता मित्रांनो आता आपण इथून सुरुवात करत आहोत पुढे पुढे जायला जो आपल्याला चढताना खालून दिसावा
असा पूर्ण वळसा करून एंट्री केली. सो आता जाऊया आपण पुढे हळूहळू. इथे आपल्याला दोन तळे दिसतील, एक आहे आणि एक आहे. इथेच महादेव मंदिर आहे, तर आपण नंतर येऊया. इथे आपण पुढे कव्हर करूया वरचं. हे आता सिमेंट टाकलेले नवीन काम आहे. तुम्हाला तिथे क्लिअर दिसेल, नवीन दिसतं आणि सिमेंटचं काम केलेलं दिसते. असे जो कट्ट्यावर बसून फोटोशूट वगैरे करतात, तर आता तुम्ही जे पाहिलं कट्ट्यावर बसून फोटोशूट वगैरे करत करू नको. कोणी ॲक्च्युली ते रिस्की आहे. खाली तुम्ही बघितलं तर, खाली तुम्ही पाहिलं तर बघा, पूर्ण उतार आहे खाली. आणि वेड्यासारखं ते असं पुस्तकाचे मोठे लोक आपल्याला असे सोडत नाही. अच्छा मुलं येतात कॉलेजचे वगैरे, असे काही करू नका प्रकार. तुम्ही कशासाठी येतात ह्याचं कोणते ट्रेक करायला येतं, याची माहिती घ्या. काय कसं आहे ह्या ह्या गाड्याबद्दलचा इतिहास तुम्ही जाणून घ्या. ट्रेकचा तो आनंद घ्या आणि हे निसर्ग आहे ना, ते एन्जॉय करा. नुसते फोटो काढायला आणि सेल्फी काढायला येते ना. ह्या आजूबाजूच्या परिसरसुद्धा खूप महत्त्व आहे, त्यामुळे हा किल्ला महत्त्वाचा आहे. त्या काळात जेव्हा पुरंदराचा तह झाला होता, तेव्हा 12 किल्ल्यांमध्ये हा एक गड शिवरायांनी राखला होता त्यांच्याकडे. तो दिला नव्हता त्यांना मुघलांना. तो इतकं ह्या किल्ल्याचं महत्त्व आहे. मित्रांनो, आता तुम्ही एक नजारा बघू शकता. पूर्ण काळोख झाला ढगांनी, फक्त तिथेच उजेड आहे जिथे आपल्याला एक डोंगर सुद्धा दिसतोय मागे. खूप भारी आहे सीन, एक नंबर. मित्रांनो, तुम्हाला एक तो पुढे ध्वज घेऊन चालताना दिसतोय, जो भगवा घेऊन चालतोय. त्यांच्यातलाच एक ग्रुपमधला एक मुलगा, त्याच्यातल्याच एका मुलाने आता इथे लेसचं पाकिट खाऊन टाकलेलं. म्हणजे तुम्ही एवढी भक्ती करता शिवरायांची आणि तुम्हीच इथे गडावर घाण करून जाता. म्हणजे वस्तू वगैरे काय आणता खायला वगैरे, आणि त्याचे कागद वगैरे इथेच टाकून जातं, हे तुम्हाला पटतं आहे का? आणि तो त्यांच्यातलाच व्यक्ती होता. हे जरा बघून मला जरा वाईट वाटलं, कारण इतर कोणी असतं तर वेगळी गोष्ट होती. पण जे लोक भक्त आहेत शिवरायांची, त्यांच्यातलेच काही असे बोलतात ना, एक कुसका आंबा निघतो चांगल्या पेटीतून, तसं फरक असतं. सो प्लीज असं काही करून तुम्ही खायला वगैरे आणता तर आपल्या बॅगेतच ठेवा. पाण्याच्या बाटल्या वगैरे असतील त्याही ठेवा. आता सहसा कचरा दिसत नाही, बऱ्यापैकी एकटाग आहे, पण तरी पण इथे कचरा केलेला आहे त्यांनी. सो ती गोष्ट सांभाळून घ्या, तुम्ही कधी आलात तर लक्ष ठेवा. आपण पोचलो आहे बुरुजावर. जो मेन बुरुज आहे तो आपल्याला खालून दिसत होता एंट्री करताना. सो आता बुरुजावर गर्दी पण दिसते. आणि इथे खाली पेठ शहापूर गाव आहे खाली, जिथे आपण गाडी पार्क केली खाली. म्हणजे सगळ्यांना वाहनतळ म्हणून आहे तिथे, तिथे आपल्याला गाडी पार्क करायला मिळतं. आणि आता आपण तिथूनच आलो आहे खंडाळा वगैरे. मित्रांनो, इथे खालीच येतात आपल्याला पाण्याचे टाके दिसतील, तुम्ही पाहू शकता आतमध्ये. आतमध्ये आहे, तुम्ही खाली उतरत नाही, तुम्हाला इथूनच दाखवतो. ते काय एकदम स्वच्छपणे, आता ते पावसाचं पाणी इथे उतरलं थोडं, तुम्हाला दिसतं इथे थोडंसं जा. इथे एक मोठं आहे टाकं आतमध्ये. इथे सुद्धा पायऱ्या केलेल्या उतरायला खाली पाण्याचे. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एक सुंदर अप्रतिम असा नजारा आहे ते. आता मी तुम्हाला जे खाली दाखवलं, इथे पाणी पडतं, आता आवाज येत असेल तुम्हाला,
तर ते पाणी इथून येत आहे. आपलं एक तलाव आहे वरचं, दोन त्या तलावातले पाणी झिरपत झिरपत असं खाली चाललं आहे इथनं. सो तेच धबधबे खाली पडत आहेत. सो आता आपण जाऊया पुढे. गर्दी तुम्ही पाहू शकता, आज रविवार आहे, ट्रेकर्स सगळे आलेले आहेत. आज पुणे मुंबई सगळीकडनं आलेले आहेत, अजूनही महाराष्ट्रातनं आलेले असून काय. अरे हा, आणि आता बघितलं तर तुम्ही नोटीस केलं तर हे इथपर्यंतच कडे आहेत आणि पुढे कडे नाही आहेत. विदाऊट कडे आपल्याला चालत जायला लागणार वरनं. इथून सांभाळून जरा लक्ष ठेवून, वारा पण चालू आहे. सो आता मी खाली उतरलोय, तिथे कटाडा नाही म्हणून आम्ही खाली उतरलोय आणि तुम्ही सुद्धा ते लक्ष द्या आणि खाली उतरूनच तुम्ही पुढे जा आणि त्या तलाव आता तुम्ही दाखवलं ते पाणी फिरते तिथला ते. सो असे दोन तलाव असे कनेक्टेड आहेत पुढे, एक आहे. सो दोन असे कनेक्टेड आहे, एक मधून गॅप आहे. सो आता आपण जाऊया पुढे, हसेल तर आपली वाट बघतोय. मित्रांनो, तुम्हाला जर गडावर शांतता हवी असेल तर तुम्ही अशा किचाळ्यात येऊ नका. सॅटर्डे संडे तर अजिबात येऊ नका, जसं आता आम्ही आलो आहे. पण ॲक्च्युली आता सुट्टी वगैरे तेव्हाच असते. पण तुम्हाला गडभ्रमंती नीट करायची असेल, तर तुम्हाला गडाची माहिती वगैरे नीट पाहिजे असेल, नीट गड बघायचा असेल, तर तुम्ही विकेंडच्या आधीच या थोडा मधीच, तर तुम्हाला गड नीट पाहता येईल आणि नीट एक्सप्लोअर करता येईल. इथे एक अजून एक तलाव आहे आपल्याला दिसतंय, तिसरं ते दाखवतो तुम्हाला. तीन तलाव झाल्यावर आपल्याला इथे अजून एक चौथा तलाव दिसलेला आहे. सो असे चार तळे आहेत इथे. आता आपण इथे मंदिरात जायला आलो, मंदिर गौऱ्यानंतर आपण पुढे जायचं आहे. सो हे मंदिराच्या इथून आता आम्ही पुढे चाललो आहे. आम्ही असं हे वाडे वगैरे आहेत ते बघून आम्ही आता पुढे त्या मंदिरात जाणार आहोत पुढच्या. चला मग आता पुढे जाऊया. त्याचं लांबी वगैरे पाहता याच्यावरून वाटतं की इथे रहदारी खूप होती असणार पहिली. मोठा आहे अंतर, थोडा मोठा आहे असा. सो इथे एक खोली होती असेल, कळत नाही नक्की काय आहे ते. इकडे सुद्धा आहेत भरपूर असे वाडे, भरपूर अशा खोल्यांचे अवशेष आहेत. ते आता पडलेले आहेत, ते सुद्धा पाहू शकता. इथे शिडी वगैरे होती, जरा उंचावर होता हा वाडा किंवा मंदिर सुद्धा असू शकतं त्या काळातलं. आता काय दिसत नाही, एक छोटं खोलीसारखंच वाटते, जास्त मोठं नाही, एवढंच आहे त्याचं पोर्शन. तिकडे सुद्धा वाड्याचे अवशेष आहेत काही. यावरून एकंदरीत आपण अंदाज बांधू शकतो की रहदारी खूप होती त्या काळात या किल्ल्यावर. आता आपण आलोय कोराई देवी मंदिरात, इथे आपण दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. इथे बसा विसरलं मी काय. मंदिराच्या इथून आता पुढे आल्यावर आपल्याला इथे लक्ष्मी तोफ दिसते आणि या किल्ल्यावरची सगळ्यात मोठी तोफ इथे ठेवल्यानं आली. तुम्ही बघू शकता एवढी मोठी तोफ आहे. दादा परत आले उतर.
आता भरलेला आहे, आता तिथनं चाललाय आणि वारा देखील खूप आहे. वारा आहे ना खूप. प्लॅन कॅन्सल कॅन्सल. मित्रांनो आम्ही इथून जातो तिकडनं जायला जरा फाटली, कारण जास्तच वारा आहे, काही तरीच वारा होता, त्यामुळे समजू शकता गेल्यास का सगळ्यात पहिले ताटाच्या. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता मी मग तिथे होतो आणि तिथून उतरून खालून इथे आलो आहे. अजूनही तिथे खाली उतरायला आहे, त्या साईडला शिड्या एकदम निमुळत आहेत आणि वारा देखील खूप चालू आहे आणि तिथे मला जायचं आहे खाली. आपल्याला इथून सुद्धा एक वाट आहे जायला. सो आपण एवढं काय रिस्क घ्यायची, आपण इकडून जाऊया. इथे एक छोटं तलाव दिसते, तलाव नाही काय ते असं छोटंसं डबके आहे विहिरीसारखं. आपल्याला दोन रस्ते आहेत जायला, त्यामुळे रिस्क घ्यायची. इथे सुद्धा एक छोटा धबधबा आहे, आपण तिथे जाऊ. लोक एन्जॉय करतात पाण्यात छोटे छोटे धबधबे. पास होत पुढे जात आहे आपले भावंड तिथेच आहेत कौसुक वगैरे. तिथे आपण जाऊया आता पाहू शकता थोर दरवाजा. आणि तुम्ही मगाशी बोललो त्या शिड्या, त्या शिड्या खूप निमुळत आहेत. तिथून जाणं म्हणजे आता सध्या रिस्क आहे, कारण वारा खूप आहे, त्यामुळे मी जात नाही. जर मी तिथून गेलो असतो तर वारा आपला मला साथ, त्यामुळे मी तिथे गेलो नाही. आपलं रिस्क घ्यायचे नाही जास्त, इथून लोक चढत आहेत. सो जेव्हा आपल्याला रस्ता ए बंद झालेला असतो तेव्हा आपण रस्ता बी यूज करायचा. एवढं रिस्क कशाला घ्यायचं. पाहू शकता इथे शिडे आहे, बघा लोक इथून उतरत आहे. खूप डेंजर आहे ॲक्च्युली, दोन हाताने धरून वगैरे उतरायला लागतं आणि माझ्या हातात मोबाईल वगैरे होता त्यामुळे मी तिथनं आलो नाही. तर मी आलो असतो यांच्या मागणं भावांच्या, पण तिथे रिस्की होतं त्यामुळे नाही आलो. तुम्ही इथे बघू शकता. हो 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 काय वारा चाललं आहे. चोर दरवाजा पाहू शकता तुम्ही आणि इथून शिड्या नाही आहे, तिथे धबधब्यासारखं आहे. पहिल्या मे बी शिड्या होत्या असतील नाही. तर मित्रांनो आता आपण तिथून खालून आलो आहे चोर दरवाजा वगैरे बघून आणि आता पुढे आता जायचं आहे कॉर्नर कॉर्नरनी. इथून सुद्धा चढण आहे वरती जायला, तर मला पुन्हा एकदा रिस्क नाही घ्यायचे. कॉर्नर कॉर्नरच आहे, मोबाईल आहे हातात, त्यामुळे मी इथनं जाते वरती. आता डायरेक्ट वरती टोफीच्या इथे गेल्यावरच भेटतो. गडाच्या आतमध्ये एक असा एक छोटा गोलाकार केला आहे अर्धवर्तुळ. इथे भगवा फडकतोय, पूर्ण दुःख आहे त्यामुळे. आपण पण आतमध्ये जाऊया, बघूया पुढे काय आहे ते. आणि दादा अल्लडगिरी करताना लहान पोरांसारखी आणि मी सुद्धा. थोडा थोडा अंधकंदुक मला दिसत खालचा बुरुज मग तुम्हाला खूप चालू. मित्रांनो आता हवा खूप चालू आहे, आता तुम्ही पाहू शकता इथे गावात किती फास्ट जोर वाऱ्याने पाणी सुद्धा वरती येते. खाली सुद्धा जायला एंट्री नाही आता वरतून तरी ना. सो एंट्री कुठे ते बघायला लागेल. इथे गुरुज आहे वरती. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता फुल खतरनाक असा सीन आहे, जे तुम्ही बघू शकता. एक वातावरण पण छान आहे, जागा ही एनबीवाली एनबीवाली बघू शकता. इकडे कुठे तर मित्रांनो आपल्या किल्ल्याची पूर्ण भ्रमंती करून झालेली आहे आणि आता मी पूर्ण स्टार्टिंगला आलेलो आहे किल्ल्याच्या, तिथून आपण किल्ला वरती चढलो होतो. सो आता जातो आम्ही
महादेव मंदिर आहे जिथे आपण गेलो नव्हतो स्टार्टिंगला. तो आता तिथे जाऊन थोडा बसतो, जरा शूट करतो. तिथे तुम्हाला तोफा वगैरे दाखवतो. मित्रांनो, तुम्ही वातावरण बघू शकता, पूर्ण ढग आता क्लिअर झालेले आहेत आणि एक साईड काळोख सुद्धा आहे. सो आता आपण पोहोचलो आहे महादेव मंदिरात आणि इथे चार तोफा देखील ठेवलेल्या आहेत. जरा दर्शन घेऊन आहे आतमधून, मग अशी घ्यायचं राहिलं. मित्रांनो, आपण महादेवाच्या मंदिरात आल्यावर त्याच बाजूला तोफगोळे देखील सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील ठेवलेले. किती आहेत? तीन तोफगोळे आहेत इथे महादेवाच्या मंदिरात. जवळून दाखवतो तुम्हाला. सलाम आता. आता आपला पूर्ण गडप्रमाण तिकडून झालेले आहे. आता आम्ही गड उतार करायला निघतो. आता खाली जाऊन जेवायचं बघतो आम्ही कुठे होतंय काय. आणि मग खंडाळा घाटात थांबायचं आहे. तो तिकडची मजा मस्ती तुम्हाला दाखवू काय. तू थांबवलीस ना मध्ये. अरे मला थांबवते काय म्हणून.